जय श्री माता जी। आज दस मानव कथा क्यों हुआ रहा सामूहिकतेमध्ये बंधन घेऊया। आपले दोन्ही हात श्री माताजींच्याकडे श्री माताजींच्याकडे बघत 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 डोळे बंद करायचे आहेत आपल्याला शिस्ती। लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती द्यायचं। आपल्या दोन्ही हाताच्या बोटामधून परम चैतन्य जाणवतील व्हायचं। चैतन्य आपण ओढून घ्यायचं हाताच्या बोटातून हाताच्या कोपऱ्यापर्यंत मनगटापासून कोपऱ्यापर्यंत। एकाग्रतेने लक्ष द्यायचं चैतन्याकडे। त्या चैतन्याशी आपण एकरूप व्हायचं आहे। कारण हे व्हायब्रेशन म्हणजे काही साधी गोष्ट नाही आहे। आपल्याला वाटतं येत गार झाले ठीक आहे तसं नाही आहे ते खेचून घेता आलं पाहिजे। त्याची किंमत करता येत नाही त्याचा आदर करता यायला पाहिजे। आपल्याला भक्ती त्या चैतन्याची भक्ती ते चैतन्य म्हणजे माताजीच आहेत आदिशक्ती आहेत आणि ते घेताना देखील आपण भक्ती भावानं घ्यायचंय। कसंही हात करून कसंही ते असं नाही करायचं त्याला भक्तीनं घ्यायचंय। ते आशीर्वाद आहेत श्री माताजींचे तर आपले हात देखील त्या पद्धतीनं पाहिजे। श्री माताजींच्याकडे भक्ती भावानं मागितलं तर श्री माताही देणार आहेत नाहीतर काही सुद्धा मिळणार नाही आपल्याला। पूर्ण लक्ष परम चैतन्यावर हातातून घेतलेलं चैतन्य पूर्णपणे मनगटापर्यंत घ्यायचंय। मनगटापासून हाताच्या कोपऱ्यापर्यंत घ्यायचंय व्हायब्रेशन एकसारखे खेचले गेले पाहिजे। ही चैतन्याची भाषा आपल्याला समजावी यासाठी आहे। माताजी जे काय बोलतायत प्रावाणी बोल ते आपल्याला हाताच्या बोटावरून समजलं पाहिजे। त्यासाठी हे आपण करतो लक्षात घ्यायचंय आपण म्हणून लक्ष आपण द्यायचंय त्या ठिकाणी हाताच्या बोटावरती प्रत्येकाला समजलं पाहिजे। आपल्या समस्या आपण सोडवायचा प्रयत्न केला पाहिजे त्यातून चैतन्यात। छोट्या छोट्या गोष्टी जरी असल्या तरी आपण बघायचं हे आहे का ते आहे अशी सवय लावून घ्यायची आपल्याला। एक नवीन जाणीव आपल्याला झालेली आहे तर त्याचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे। श्री माताजींनी जी शक्ती दिलेली आपल्याला चैतन्याची त्याचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे आपल्या व्यवहारामध्ये दैनंदिन व्यवहारामध्ये। त्याचा आपल्याला वापर करता आला पाहिजे चैतन्य म्हणून लक्ष द्यायचं हाताच्या बोटांच्या वरती पूर्ण भक्तीना हात बोलू लागतील। कुराण मध्ये गेले ना हात बोलू लागतील। हात कधी बोलणार आपल्याचा
नुसतंच म्हणायचं नाही तर आता ती कृतीमध्ये उतरवायची वेळ आलेली आहे हे समजलं पाहिजे आपल्याला. त्यासाठी प्रत्येकाने आता प्रयत्न करायचा आहे, आकाशाच्या बोटावरती सगळे निर्णय घ्यायचा प्रयत्न करायचा. त्यानंतर आपला उजवा हात डाव्या हृदयावर ठेवायचा आहे आत्म्याच्या जागी. आपल्या आपला उजवा हात डाव्या बाजूला हृदयावरती ठेवायचा आहे. इथं म्हणूया श्री माताजी आपल्या परमकृपेमध्ये मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे, निर्मळ आत्मा आहे, स्वच्छ आत्मा आहे, निरासक्त आत्मा आहे, त्याला कशाची आसक्ती नाही, निरासक्त आत्म्याची जागृत झाल्याची ही खूण आहे की तो निरासक्त असतो, कशालाही तो चित्तत नाही. ते आत्मदर्शन म्हणजे आपण स्वतः आहे आत्मा. ते झाल्यानंतर आपण सर्वांच्या पासून अलिप्त होतो. लिप्त झालं म्हटलं की पकडलं, हार्ट अटॅक झालं, ही क्षण मात्रात झालं पाहिजे सगळं. लिप्त आणि अलिप्त दोन गोष्टी आहेत. लिप्त होतो आपण कायम चिकटतो सगळ्यांना जाऊन लगेच शरीरानं नव्हे परंतु चित्तानं देखील आपण लगेच चिकटतो. ते सोडता आलं पाहिजे. ठीक आहे चित्त घाटलंय पण ते चित्त काढताही आलं पाहिजे. तेवढी पॉवर पाहिजे आपल्यामध्ये. अलिप्तता लगेच आणायची, लगेच आपल्या आत्म्यात तल्लीन व्हायची. कारण आपण सजगी आहे, इतरांच्या सारखं नाही आहे आपलं. आपण सजगी आहे, आपण एक विशेष वेगळी व्यक्तिमत्व आहे ती कायम लक्षात ठेवायचं. आपण चार चौघात आपण उठून दिसलं पाहिजे योगी म्हणून. सजयोगी म्हणून उठून दिसायला नको. आपल्यामध्ये ते गुण आलेच पाहिजे, आत्म्याचे गुण. श्री माताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे, निर्मळ आत्मा आहे, स्वच्छ पाहिजे. स्वच्छता आपल्यात दिसून आली पाहिजे. आपल्याला बघितले की वाटलंय काय स्वच्छ व्यक्तिमत्व आहे, समजलं पाहिजे. ही जाहिरात आहे आपली, आपणच जाहिराती आहोत. मग आत्मसाक्षात्कार झालाय कशावरून ओळखायचं हे समजलं पाहिजे. लोकांना नजरेत आलं पाहिजे की आपण आत्मसाक्षात्कारी आणि एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. म्हणून आपण अलिप्त राहायचा प्रयत्न करायचा सर्वांच्या पासून. कारण आत्म्याचा तो गुण आहे सुरुवातीचा. मगच आपल्याला आनंदाची प्राप्ती होणार आहे. तोपर्यंत होत नाही. लिप्त असाल तर नाही होत. हे चक्र पकडलं ते पकडलं, हे झालं ते झालं, त्याच्याही पलीकडे आपल्याला जायचं आहे. शुद्ध हृदय शुद्ध झालंय की सगळं काय स्वच्छ करायला लागत नाही. मग त्या हृदयातच सगळं आहे, सार सौख्य सामावलेलं आहे, सारा आनंद सामावलेला आहे. त्यामध्ये आपण मग तल्लीन व्हायचं आहे, त्या आत्म्यात एकरूप व्हायचं आहे. आता लक्ष आपलं आपल्या आत्म्याकडे आणि शस्त्राराकडे असं दोन्हीकडे ठेवायचं. हात तिथेच असू दे हृदयावरती. आत्मा आपल्या हृदयामध्ये राहतो परंतु त्याची बसायची जागा सहस्त्रार मध्ये आहे. म्हणून दोन्हीकडे लक्ष द्यायचं. बघायचं आहे आपल्याला सहस्त्रार मधून देखील जाणवते की नाही. त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या टळीवर दाबून धरायचा.
मान थोडी खाली झुकवायची, बोट ताणलेली असेल म्हणजे दाब असेल थोडा, हात दाबून शिस्तीत फिरवायचा आहे. काही जणांना टाळूवरती जाणवतं, सत्रारमध्ये सत्रारच्या वर जाणवतं, तरी देखील इतरांच्या साठी आपण या सर्व क्रिया करायच्या. आपली कुंडली वरती आहे, काही जणांची असते वरती कायम कायम ध्यानात असतात ते, परंतु इतरांच्याकडेही लक्ष आपलं पाहिजे, त्यांनाही वरती घेऊन जायचंय. आपल्याला ही जाणीव पाहिजे कनेक्टिव्हिटीची, जे खाली चालले त्यांना वरती ओढता आलं पाहिजे, आपल्याला समजलं पाहिजे. म्हणून या सर्व क्रिया करायच्या, हात दाबून शिस्तीत फिरवायचा आणि त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायचं आणि म्हणायचंय, श्री माताजी कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजमान व्हा. ज्या ठिकाणी आपण हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष देऊन भक्तीनं म्हणायचं. त्यात भक्ती फार महत्वाची आहे. जेवढं आपण भक्तीनं आणि श्रद्धेनं करू तेवढी चक्र आपोआप चुकतात आपले, आणि जाणीव देखील आपण उच्च लेवलला जातो, उच्च स्थितीला जातो. हात दाबून शिस्तीत फिरवायचा. आता तो हात वरती उचलायचा नेहमीप्रमाणे, टाळू पासून वर, वर खाली गोल फिरवून बघायचा आहे टाळूतून आपल्याला जाणीव होते का हाताच्या तळव्यावरती पोटावरती. होते, कारण कुंडलींना फोर्स असतो त्यामुळे ती वरती येते. आता आपली कुंडली सत्रार्थ भेदन करून वर आली का बघायचे, हात खाली घेऊया. आता दोन्ही हात परत श्रीमातांच्याकडे, लक्ष सत्रार्थच्या वरती. सहस्त्रारच्या वरती ठेवायचं लक्ष, 3 ते 3.5 फुटावरती लक्ष ठेवायचं. प्रयत्न करायचा आपल्याला खरोखर जाईल कुंडलीवर, त्याच्याही वरती जाईल. एक 2 ते 3 मिनिट आपण त्या स्थितीमध्ये बसायला, म्हणजे प्रत्येकाची कुंडली सत्रारच्या वरती फिरावली पाहिजे. फिरावण स्थिर करायचे त्या ठिकाणी 2 मिनिट.
आता वरून थोडस खाली यायचंय ब्रह्मरंध्रामध्ये. आता आपल्याला ब्रह्मरंध्राची वगैरे जाणीव झालेली आहे पूर्णपणे. आपण खाली वर येऊ शकतो, कुठेही संचार करू शकतो. ब्रह्मरंध्र बरोबर ब्रह्मरंध्रामध्ये लक्ष द्यायचं. त्याचा व्यास वाढलाय का बघायचा. त्यासाठी सूक्ष्म पद्धतीने लक्ष द्यायचं. साधी गोष्ट नाही, सूक्ष्म आहे ती. सूक्ष्मता आली पाहिजे. आत्मा हा सूक्ष्म आहे. आपण देखील सूक्ष्म बघता आलं पाहिजे. ती गणेशांचे डोळे किती बारीक आहेत, ती सूक्ष्म आहे बुद्धी. सूक्ष्म डोळे अगदी सूक्ष्मातलं धक्कात ते. तशी स्थिती आपली आली पाहिजे श्री गणेशांच्या सारखं. ब्रह्मरंध्र आणि त्याच्या भोवताणी थोडं लक्ष ठेवायचं. गोल व्यास बघायचं. जाणवते का तस खाली यायचं आज्ञेमध्ये. आज्ञा चक्रात आता ते चैतन्य आपण झिरपत झिरपत खाली आणायचं आज्ञेमध्ये. आज्ञेतून विशुद्धीत आणायचं त्याला. चैतन्य पोहोचल्याबरोबर ते चक्र प्लावित झालं पाहिजे. म्हणजे ते जाणीवलं पाहिजे की ते चक्र फिरतंय किंवा ठुकठुकतंय किंवा आणखी वेगळ्या प्रकारची जाणीव होते ते समजलं पाहिजे. एवढी तयारी पाहिजे आपली. हा मध्य मार्ग आहे. हा मध्य मार्ग आपण श्री मातांच्या कृपेमध्ये तयार झाला पाहिजे. महालक्ष्मी विशुद्धीतून शिस्तिक अनाहत चक्रामध्ये कर्णम बोन पासून खाली अनाहत. अनाहत पासून नाभी चक्रापर्यंत. वरून खाली लक्ष चैतन्यावर. नाभीतून स्वाधिष्ठान. स्वाधिष्ठानातून मूलाधार शक्ती केंद्र. आता आपलं पूर्ण अटेन्शन मूलाधार शक्ती केंद्रावरती द्यायचं आहे. गणेशजींची जागृती करायची आहे आपल्याला. त्यांचा आनंद घ्यायचा आहे त्या चक्राचा. श्री माताजी आपणच साक्षात श्री निर्मल गणेश आहात. कृपा करून आमच्या मूलाधार शक्ती केंद्रामध्ये जागृत व्हा. श्री माताजी आपण साक्षात श्री गणेश आहात. श्री गणेश स्वरूपात कृपा करून आमच्या मूलाधार शक्ती केंद्रामध्ये जागृत व्हा. आपण आमच्या मूलाधार शक्ती केंद्रावरती जागृत झाला असेल तर कृपा करून आम्हाला त्याची जाणीव करून द्या. परम चैतन्याद्वारे देखील त्याची जाणीव करून द्या.
लक्ष मूलाधार शक्ती केंद्रावरती द्यायचं. गणेश तत्व त्याचा आनंद घ्यायचा. एखादा निरागस बालक त्याच्याशी आपण खूप जमत, तो हवा हवाच वाटत आपल्याला. तसंच श्री गणेशाशिवाय आपल्याला करमग नाही पाहिजे. त्यांच्याजवळ आपण कायम गेलं पाहिजे, त्यांच्या सानिध्यात राहायचा प्रयत्न केला पाहिजे. निरागस बालक आहे आदिशक्तीचा, त्यांच्यामुळेच आपल्याला पूर्ण ज्ञान मिळणार आहे. माताजींची भक्ती कशी करायची, ही माताजींना कसं प्रसन्न ठेवायचं हे त्यांच्याकडूनच शिकायचं. म्हणून लक्ष गणेश तत्वावरती द्यायचं, परिपूर्ण जाणीव घ्यायची तुमची. श्री गणेशची कृपा करून आम्हाला आपल्यासारखे अबोध बनवा. आपण म्हटल्याबरोबर लक्ष हाताच्या बोटावरती पण ठेवायचं, गणेश तत्वावरती पण ठेवायचं. ते चक्र आपण फिरवायचंय गोल 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 आपल्या पद्धतीनं. श्री गणेशजी कृपा करून आम्हाला पवित्रता द्या, शुद्धता द्या. लक्ष परम चैतन्यावर व्हायब्रेशन मध्ये पण आपल्याला जाणीव झाली पाहिजे. आणि श्री गणेशजी आपल्याला ते देत आहेत म्हणून चैतन्य हाताच्या बोटावरती पण जाणवतात. तशी स्तुती प्राप्त करायची, ते आपल्या बरोबर आहेत हे समजणं किती अत्यंत आवश्यक आहे. ते आपल्या बरोबर आहेत म्हणल्याबरोबर आपली स्थितीच पालटते सगळी. हातातून चैतन्य व्हायला चालू होत, ते फिरायला लागतात. एक प्रकारचा सुख आनंद मिळतो आपल्याला, निरानंद निर्मळ आनंद म्हणतो त्याला, निर्मळ आनंद. श्री गणेश आपण आमचे वडील बंधू आहात. श्री गणेश आपले मोठे भाऊ आहेत, आपण त्या पात्रतेच झालं पाहिजे. त्यांना मागणं मागायचं आहे. श्री गणेशजी कृपा करून आम्हाला आपल्यासारखे शक्तिशाली बनवा. गणेश चक्र आपलं फिरवायचंय गोल 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 संपूर्ण. आपण जिथं बसलोय तिथून असं ते गोल फिरवत फिरवत बाहेरपर्यंत फिरवत जायचं. त्याचा व्यास बाहेरपर्यंत आला पाहिजे. आपण बसले त्याच्याही बाहेर पर्यंत फिरवायचंय ते गोल, पृथ्वी तत्वापर्यंत. पृथ्वी तत्वावरती येत ना ते, म्हणजे आपण त्या चक्रावरती बसले ते गोल फिरते. जसं पाटावर बसतो आपण तसाय ते चक्र फिरल्याची जाणीव झाली पाहिजे. आता आपलं वलय कुठपर्यंत आहे तिथं पर्यंत ते चक्र फिरणार गोल. एक फुटावरती आहे वलय का, दोन फुटापर्यंत आहे का, तीन फुटापर्यंत आहे, त्याचा अनुभव आपण घ्यायचा. आता ते चक्र फिरताना कुठपर्यंत फिरते त्याचा व्यास ते बघायचा आहे. लक्ष केंद्रित करायचं. श्री गणेशजी कृपा करून आम्हाला आमच्या वलयाची जाणीव करून द्या, कारण तेच हे सगळं करून देतात. ब्रह्मांड नायक आहेत ते, संपूर्ण ब्रह्मांडावरती त्यांचं वर्चस्व आहे. तेच आपल्याला सर्व प्रकारचं ज्ञान देते. त्यांना शरण द्यायचं आपण पूर्णपणे समर्पित. ज्या काही समस्या आहेत आपल्या त्या सर्व श्री गणेशांच्या चरणाशी समर्पित करायचे आहेत आपल्याला. ते चक्र हे वलय त्याची जाणीव घ्यायची आहे. आणि हे करत करत त्यांना प्रसन्न करत करत ज्या काही समस्या आहेत आपण त्यांना समर्पित करायचे आहेत. पूर्ण भक्तीनं करायचं आणि पुन्हा त्या समस्येचा विचार करायचा नाही.
एकदा ती समस्या त्यांच्या समोर ठेवली की आपण मुक्त झालो. पुन्हा त्याचा विचार करायचा, पुन्हा ते प्रश्न सोडवतील आपले. ही भक्ती ही श्रद्धा आपल्यात पाहिजे, हा विश्वास पाहिजे की श्री गणेश जी आपल्या सर्व समस्या सोडवतील. कारण श्री गणेश हे विघ्नहर्ता आहेत, साऱ्या विघ्नांचा नाश करणारे आहेत. म्हणून आपण ज्या काही समस्या आहेत त्यांना समर्पित करून टाकायच्या. पुन्हा ती समस्या उघडत बसायची नाही, आपण एकदाच त्यांना सांगून टाकायचं. भाऊ आहेत ते आपले मोठे, ही समस्या तेच सोडवणार आहेत याचा पक्का विश्वास ठेवला जातो. त्यांच्यातूनच या समस्या सुटल्या जातील. श्री गणेश जी, आम्ही आपल्या चरणी सर्व समस्या ठेवतो, आपल्या चरणाची ठेवतो. ज्या काय समस्या आहेत त्या सर्व आपण विघ्नहर्ता म्हणून दूर कराव्यात. अगदी भक्तीनं म्हणायचं, त्याला एक चक्र फिरवत फिरवत म्हणायचं. आपलं वलय कुठपर्यंत येते तिथपर्यंत लक्ष आपलं पाहिजे, कारण ते जागृत पाहिजेत ना. नुसता श्री गणेशाला जर आपण बोललो परमेश्वराला तर त्यांना ऐकायला जाणार नाही, परंतु ते जर जागृत असतील आणि आपण बोललो तर मात्र 100% प्रश्न सोडवतील ते. हा फरक लक्षात घ्यायचा आपल्याला. आपण बऱ्याच वेळेला परमात्म्यापुढे आपल्या समस्या सांगतो परंतु सुटत नाहीत, काही वेळेला किती केलं तरी सुटत नाही, परंतु ते जर जागृत असतील तर मात्र सुटणार. म्हणून त्यांना जागृत करायचं आधी आणि मग आपल्या समस्या त्यांच्या चरणाशी ठेवायच्या आणि परत त्याचा उहापोह करायचा नाही, विसरून जायचं ते. म्हणजे ते आपल्या हातात सर्व घेतात आणि सर्व समस्यांचे निराकरण करतात. पूर्ण अटेन्शन आता मूलाधार शक्ती केंद्रावर, ते चक्र फिरवायचं गोल गोल गोल. श्री गणेश कृपा करून आपल्या चैतन्याची आम्हाला जाणीव करून द्या. श्री गणेश आपण साक्षात श्री विनायक आहात. श्री गणेश आपण साक्षात श्री ब्रह्मांड नायक आहात. श्री गणेश आपण साक्षात श्री लंबोदर आहात. त्यांची स्तुती करायची आपल्याला. पण ते चक्र फिरवत त्यांची स्थिती आहे, ते फिरलं जाणवलं पाहिजे, ते जागृत असले पाहिजे, म्हणजे ते ऐकतील. तुम्ही जे काय बोलताय, जी काय स्तुती करताय ते ऐकतील. अशा पद्धतीने जागृती झाली पाहिजे. कुठलीही देवता असू दे, श्री गणेश लवकर आपलं ऐकतील. गणेश जी आपण साक्षात श्री गणाधिपती आहात. श्री गणेश आपण साक्षात श्री शिवपुत्र आहात. त्यांच्याशी आपण एक रूप व्हायचं, एक रूप त्यांच्या चैतन्याशी एक रूप व्हायचं, मिसळून जायचं त्यांच्या चैतन्यामध्ये. मी कैदा बघायचं चक्र फिरवत 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 आपण त्यांचं जे काय चैतन्य येतंय त्यामध्ये आपण एक रूपता, म्हणजे त्यांची भक्ती. भक्तीने एक रूप होता आलं पाहिजे, आपला रंग पालटला पाहिजे सगळा.
तल्लीन होत आलं पाहिजे त्यांच्या बाबतीत, तल्लीनता, लय, ताल हा शिवंत आहे, तो ताल जमला पाहिजे आपल्याला, सूर जमले पाहिजे, त्यांचं आपलं ट्युनिंग जमायला पाहिजे, यासारखे हे सगळं. म्हणजे संपूर्ण चैतन्याची आंघोळ घालतात ते. आपण त्यांच्याशी एकरूप झालो म्हणजे आपणच त्या पद्धतीचं होतो. ते गणांचं रूप देतात आपल्याला, ते गणाधिपती आपल्याला गण तयार करतात आपल्यात, आपण गण होतो, गणांचा अधिकार. परंतु आपण त्यांच्याशी एकरूप झालं पाहिजे तर प्रयत्न करायचा. पुढे एक अर्धा मिनिट त्यांचं चैतन्य आपल्याला हाताच्या बोटावरती समजेल असं आपण खूप झाल्यावर कशा प्रकारचं व्यक्ती कायम लक्षात ठेवायचं त्यांचं चैतन्य. श्री गणेश चैतन्य जेवढा आपण त्यांच्यावरती प्रेम करू तेवढं चैतन्य जास्त येणार आपल्याला. भक्ती म्हणजे प्रेम, तेवढं ज्ञान देखील आपल्याला जास्त मिळेल. म्हणून गणेशांची भक्ती, त्यांचं जागरण हे महत्वाचं आहे. आता हळूहळू आपण वरती यायचंय स्वाधिष्ठानमध्ये. स्वाधिष्ठान मधून नाभी चक्रामध्ये आहे. नाभीतून अना चक्रामध्ये शिस्ती ते पाठीच्या मुख्यातून पूर्ण मनका भरला पाहिजे चैतन्याने. मध्य मार्ग अनाहत मधून विशुद्धीपर्यंत येत शुद्धीतून आपण अग्नीमध्ये यायचो. अग्नीतून शस्त्रार ब्रह्मरंध्र, ब्रह्मरंध्रातून वरती येतोय. वरती 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 चैतन्य घेऊन जायचंय वर. श्री गणेशांच्या आशीर्वादानं आपण शस्त्रार्च्या वरती तेच घेऊन जातील आपल्याला त्या शिवशक्तींच्याकडे. पूर्णपणे वरती 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 जायचं, आकाशाच्या कोणतरीकडे जात आहे त्याचा बघायचा आहे. तसंच वरती राहायचा एक 10 ते 12 मिनिट आपल्याला.
चैतन्याच्या खालून वर चैतन्य जाणवलं पाहिजे. अशा पद्धतीने लक्ष द्यायचं आपल्याला एक 12 मिनिट.
the hung hung carriet in there. A cash that wasn't told with the carriet. लक्षित थोडंसं स्त्रारच्यावरती आणि थोडं गणेश तत्वामध्ये ठेवायचा प्रयत्न करायचा, मूलाधार प्रयत्न करायचा राहता. म्हणजे श्री गणेश आपल्या बरोबर आहेत की नाही ते कळेल, जाणून श्री गणेश आणि श्री माता यांच्यामध्ये लक्ष ठेवायचं. ही जाणीव अजून होते आपल्याला, श्री गणेश जागृत आहेत आपल्या बरोबर आहेत म्हणून आपल्याला एवढी जाणीव होते. एक कटाक्ष जरी टाकला तरी चक्र फिरल्याचं जाणवलं. कटाक्ष कटाक्ष निरीक्षण त्याला म्हटले. आता शिस्ती शिस्तीत आपले डोळे उघडायचे, श्री मात्यांच्याकडे बघायचे, हळू 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 उघडायचे, एकदम उघडत नसतात डोळे. बघायचे श्री माता यांच्याकडे. आता लक्ष कसं ठेवायचंय बघा, लक्ष शस्त्रार्च्या वर, दोन्ही हाताच्या बोटांच्या वरती चैतन्य वेगळ्या प्रकारचं येते आणि मुलाधार मध्ये श्री गणेश तत्वावरती असं लक्ष ठेवायचं. थोडा डोळे उघडे ठेवून शस्त्रार्च्यावर, दोन्ही हाताची बोट आणि मुलाधार नमस्कार करायचा आहे. आपण त्यांचे आभार मानायचे, त्यांनी आपल्याला एवढी उच्च स्थिती दिली. श्री गणेश सदैव जागृत ठेवले आपल्यामध्ये. श्री मातांना कोटी कोटी नमन करायचे, कोटी कोटी नमन करायचे. शिस्ती शिस्ती आता आपण बंधन घेऊया. बंधन घ्यायचं. हातामध्ये आपल्या व्हायब्रेशन आहेत. आपला उजवा हात टाळू वरून खाली गेला पाहिजे, इकडे डावीकडून उजवीकडे. म्हणजे शस्त्रावर जे काही जाणवते ते आपल्याला हाताच्या बोटावर कळलं पाहिजे, तळव्यावरती जाणवलं पाहिजे. असं बंधन घ्यायचंय, कवच घ्यायचंय ते चैतन्याचं. अशा प्रकारे आपलं ध्यान आपण वाढवायचंय. ते गणेश तत्वातले व्हायब्रेशन वाढवायचे आहेत. हातातील देखील व्हायब्रेशन आपल्याला आता आज जास्त झालं, गणेश जागृत झाल्यामुळं कदाचित अशाच व्हायब्रेशन वाढवून आपण एक एक निर्णय आपण स्वतः घ्यायचा प्रयत्न करायचा आहे हाताच्या बोटावरती. जय श्री माताजी.